शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांवर महापालिकेतर्फे झालेल्या कारवाईला जोरदार विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि गणेश भक्तांतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर महाआरती करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 29 नोव्हेंबर 2009 नंतर बांधण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत तात्काळ कारवाई करण्याचे परिपत्रक 5 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आले. त्यानुसार पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने 4 दिवसात तब्बल 39 धार्मिक स्थळे जमीनदोस्त केली आहेत. महापालिकेतर्फे धार्मिक स्थळांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि गणेश मंडळातर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर असंख्य कार्यकर्त्यांसह महाआरती करण्यात आली आहे. दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या माध्यमातून रात्री अपरात्री गणेश मंडळांची मंदिरांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. प्रचंड अमानुषपणे ही कारवाई करण्यात आली आहे. गणपती मंडळाच्या मूर्तींची विटंबना होत आहे. यापुढे प्रशासनातर्फे अशी कारवाई करण्यात आली तर त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल असं मत मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी व्यक्त केलंय. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून रात्री अपरात्री गणेश उत्सव मंडळांची जी काही मंदिरं आहेत ती मंदिरं असतील त्या मंदिरांवरती कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि प्रचंड अमानुषपणे ही कारवाई होती आहे. गणपती मंडळांच्या मूर्त्यांची विटंबना होती आहे. काल एक मूर्ती भंग पावली. गणपती मूर्तींना रात्री अपरात्री जर कोणी येऊन उचलत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. यापुढे आम्ही रस्त्यावर उतरू. यापुढे जर अशा पद्धतीची कारवाई प्रशासनाकडनं झाली तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल. हेच सांगण्यासाठी आज आम्ही गणपती मंडळांनी मिळून या ठिकाणी आरती केली. पुणे शहरातील सर्व गणेश भक्त रस्त्यांवर उतरले. ज्या पद्धतीने महापालिका कारवाई करते ते चुकीचं असून आमच्या भावना दुखावल्या जात आहेत. महापालिकेने संवाद साधून कारवाई करावी असं मत नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केलंय. पुणे शहरातील जे गणेश भक्त आहेत ते सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत. ज्या पद्धतीने महानगरपालिका कारवाई करते की रात्री येऊन अचानकपणे मंदिरं पाडून मूर्त्या सुद्धा भंग करत आहेत, म्हणजे तिथं त्या देवाचाही ते अपमान करत आहे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या गेलेल्या आहेत. अशा पद्धतीची कारवाई महानगरपालिकेनं अत्यंत अयोग्य पद्धतीने होते. महानगरपालिकेने जे काय असेल ते कायदेशीर रितसर नोटिसा देऊन त्यानंतर संवाद साधून खरं कारवाई करायला पाहिजे होती. परंतु सुडाची कुठेतरी त्यांची भावना घेऊन ते रात्री सगळे झोपेत असताना डायरेक्ट धडक सगळा फौज फाटा घेऊन येऊन डायरेक्ट मूर्त्या उचलून त्या मूर्त्या तुटलेल्या अवस्थेमध्ये स्वतःच्या ऑफिसमध्ये ठेवतात. त्याच्यामुळे आम्ही याचा विरोध करण्यासाठी सर्व गणेश भक्त रस्त्यावर उतरलेले आहोत. यानंतर जर पालिकेने अशा पद्धतीने कारवाई केली तर त्यांच्या मत स्टाईलनेच त्यांना आम्ही सर्वजण उत्तर देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेलो आहोत. यावेळी मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी हजेरी लावली आहे.